आता एक कंपने भिंपने कार्टी कामाला येत हे हलकटांना 100 रुपये रोज येईल. 100 रुपये म्हणजे 3000 रुपये महिना. 4 रविवार सुट्ट्या, 26, 2 शनिवार 22, आपलं 24, गेलं नाही 2 दिवस 22, खोली भाडं 900 आणि खानवळ 1100 तरी 10 रुपये तर आलाय का लाजा वाटत का तुम्हाला? एखादं तरी थोबाड सीमेवर नेण्याजोग आहे का बघा? ना आलाय बापाची पैदास नाही. अरे वॉटर मिशा फुटल्या नाही ना आलाय का तुमच्या मिशा? 90 मारा तुम्ही. रुपड्या तरी कमवायची दानात आहे का ना आलाय का तुझी रुपड्या? ए शेंबड्या, रुपड्या तरी कमी नको तुम्ही. हलकट क्वालिटीचं नाही. आईबापानं म्हणायचं महापौर कंपनी ते, आईबापानं म्हणायचं महापौर कंपनी ते. त्या बिचारीनं 3 रंगाचं लुगडं नेसायचं, रात्रीचं कालवत सकाळ गरम करायचं. महाराज हसण्यावरही गोष्टी देऊ नका तुम्ही. आज 6 वर्षी शेतकरी भयानक दुष्काळाने पिडला, पण त्यानं पोरं उपाशी नाही ठेवले. आज या वर्षी शेतकऱ्याच्या बिचाऱ्याच्या तोंडात घास आला. मागच्या आठवड्यात पाऊस झाला, शेतकरी पुरा संपला. अरे 3 रंगाचं लुगडं नेसायचं, रात्रीचं कालवं, ए रात्रीचं कालवण तिनं गरम करायचं, तुम्हाला मोठं करायचं. लाज नाही वाटलं का आपल्याला 18-20 वर्षाला क्वार्टर तोंडाला लावायला? बनियन मळाले तर त्या बापानं पलटी करून घालायचं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारायची. आयुष्यामध्ये आपल्या बापानं कधी हाताला घड्याळ घालायचं नाही का, पायाला कधी चप्पल घालायची नाही, त्यानं तुम्हाला मोठं करायचं. तुम्ही काय पारणं फेडणार त्याने? अरे बापाची इस्टेट सोडून तुमचं स्वतःचं पोट भरायची तरी दानत आहे का? त्या बिचाऱ्यानं 3 रंगाचं, त्या बिचारीनं रोजानं जायचं, शेळ्या वळायच्या तिनं, आणि तुम्हाला मोठं करायचं. अरे बापानं बनियन मळालं तर पलटी करून घालायचं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारायची, आणि कालवणाला तेल नाही तर त्या बिचारीच्या डोक्याला तेल नाही तेव्हा तिनं हातावर पाणी घ्यायचं आणि डोक्याला सोडायचं. आज आमच्या आईनं 3 रंगाचं लुगडं नेसायचं आणि संसार उभा करायचा, आणि तुम्ही 22-24 क्वार्टर प्यायच्या? अरे त्या आईचं पाप सांगा मला, सांगा पाप. तिनं काय पाप केलं तर सांगा. अरे तुम्ही ए तिनं काय पाप केलं? पोरडो संध्याकाळी ती शेतातून आली तर तिचं कौलाचं घर गळत होत, पाऊस पडत होता. तिचं पोरग म्हणलं, आई मला भूक लागली. तिनं काय केलं माहिती का? अर्धी भाकर ज्वारीची चहात चुरली आणि दोन्ही पोरांना खाऊ घातली आणि मांडीवर पोरं घेतली आणि घर गळत नाही अशा ठिकाणी खांबाला पाठ लावून रात्रभर उपाशी बसली. उपाशी बसली ती, तिच्या पोटाला अन्न नाही, पण तिनं तुम्हाला भिजू दिलं नाही. आणि तुम्ही 5 वाजता कंपनीतून सुटले का क्वार्टरीच पेत राहत? अरे प्यायची तर भारीतले बा कंट्री प्याताना आलाय का तुम्ही? सांगा तरुण पोर हा विनोद आहे का? हा विनोद आहे, हा टाइमपास आहे? आणि कोणत्याही पोराला दारू पिणाऱ्या लग्नाच्या अगोदर त्यांच्या ओपन चॅलेंज आपलं तुम्हाला ओपन. तुम्ही फक्त तुमच्या बापाची इस्टेट सोडायची आणि आपल्याला 1 गुंठ जमीन घेऊन दाखवायची, बस. तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो, पैसे रोख घे शमल्या रोख. तू तरी एकाच बाजूने पितो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे, तू काय पितो? आता हसाल रे, ए आता हसाल. पण पोरण एक वाक्य सांगतो, पटलं तर हा म्हणा, नाही तर जागेवर नाही म्हणा. पोरण फक्त तुमचे आईनबाप मरू द्या आणि तुम्ही 1-8 दिवस आहे ना फक्त भाऊजाईच्या हाताखाली फुकट खायचं, बस बस. घाली घाली मग त्या बिचारीनं 22 वर्ष तुम्हाला कसं सांभाळलं असेल, कसं सांभाळलं असेल? अरे 22 वर्ष त्यानं सांभाळलं कसं असेल? ती दुष्काळ पडला तर त्याच्या दावणीचा बैल गेला, दुष्काळ पडला तर त्याच्या दावणीतला बैल गेला आणि त्याच्या बायकोच्या गळ्यातले दागिने गेलेत. आणि दागिने तर बायकोच्या गळ्यातले गेलेत, पण त्याची बाजारातली पत गेली. त्याला पाहिलं दुकानदार कोणी 1/2 किलो साखर द्यायला तयार नाही. पण एवढ्या संकटात त्याने तुम्हाला उपाशी ठेवलं नाही, काय द्याल तुम्ही? पोरण तळतळीने सांगतो, मी म्हणणार नाही तुम्ही तुमच्या बापाला झोके द्या, मी म्हणणार नाही तुम्ही तुमच्या बापाला बंगल्यात ठेवा, मी म्हणेल तुमच्या बापाची फक्त मान खाली होऊ देऊ नका, बाकी कसं? त्याचं शर्ट फाटला ना त्याला काही वाटत नाही, त्याचं बनियन मळालं ना त्याला काही वाटत नाही. मी म्हणतो त्याच्या अंगाचा वास यायला लागला तरी त्याला काही वाटत नाही.
पण त्यांना मुलाबाळ वाईट निघलेले सहन होत नाही. आणि इतके तुमच्यावर वाईट दिवस येतील पोरानो, व्यसन करून कोणी सुखी झाला नाही. आज आपल्याला आपल्या आईला अपेक्षा आहे ना माझ्या पोराचं लग्न व्हावं, आईची अपेक्षा आहे ना मग नातू पाहावा, कुणाला तरी वाटतं ना तुमची मुलगी सांभाळावा, मग कुणाला तरी वाटतं तुम्हाला मुलगी द्यावा, एक सुंदर संसार तुमच्या आईनं पाहावा ही अपेक्षा आहे. काय अपेक्षा आईला अपेक्षा आहे? आईला तो मला एक तोळा सोनं करावं या अपेक्षा नाही आहे, तिला काही गरज नाही. बापाला तो पैसे खर्चायला द्यावा या अपेक्षा नाही आहे, फक्त तुम्ही आनंदी राहा. दिवाळीला आलेल्या आईनं तुमचे कधी पैसे उचकले नाहीत. दिवाळीला तुम्ही घरी गेलात कंपनीतून तर तुमच्या आईनं तुम्हाला पैसे तो किती आणले हे कधी विचारलं नाही, पण तुमच्या मुलाचा मुका घेऊन कसं काय आहे हे नक्की विचारू. मला लुगडं आणलं का हे तिनं कधी विचारलं? तिला त्याच्याशी काही गेलं नाही, तिला लुगडं नाही लागत रे. तिनं नातवाचा गाल ओढला आणि टपकन मुका घेतला ना, तिच्या डोळ्यातून आलेले अश्रू हीच तिची दिवाळी. आज आम्ही 22 ला 23 ला जर जिंदगीच बर्बाद करायला लागलोय पोरण, आमची परिस्थिती नाही का दारू पिण्याची? माझी परिस्थिती नाही का जीन पॅन्ट घेण्याची? माझी परिस्थिती नाही का 5-50 हजाराचा मोबाईल वापरायची? पण मी शेतकऱ्याच आहे, आम्ही गरिबाच्या घरात मोठे झालो, काही नव्हतं आम्हाला, आम्ही शेतकऱ्याच्याच घरातले. 7वीपर्यंत पाठी होती, तिला 7-8 होता, फक्त आईबाप देव होते म्हणून हे चांगले दिवस आहे. नाही तर आम्हाला काय होतं? 7वीपर्यंत पाठी होती, तिला 7-8 होता, दप्तराची पिशवी होती, ती खताची गोंड होती, आणि तिच्यात काही दप्तर नव्हतं, कौठण बोरच होती, अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती, सगळा मोकळा कार्यक्रम होता. पण एक संक पोरण, अंगाला कपडे नव्हते, डोक्याला तेल नव्हतं, पायाला चप्पल नव्हती, पण डोक्यावर आईबापाचा हात होता. आज स्टेजवर माझ्या समोर जेवढे बसलेले ना वरचे, हे सगळे मोठे जरी झालेत, हे वकील आहेत, एक शिक्षक आहेत, पुढारी आहेत, हे केवळ आईबापामुळे मोठे झालेत. काय म्हणते तुमचं? आज आपण मोठे झालो. महिला मंडळ 9 साडीतली आई होती, ती गुरुजीला भेटल्यावर काय म्हणायची माहिती का? भाऊ भाऊ भरपूर हान पण शिकला पाहिजे. तुम्हाला काय कमी आहे? काय कमी काय? मापवरण माझा 26 रुपयाचा मोबाईल आहे. मी 26 रुपयाचा मोबाईल वापरतो, 26 वर्ष झालं त्याची बॅटरी उतरेल नाही. रोज 1/2 तास चार्जिंग करतो आणि त्याला वर्षाला 1200 रुपये खर्च आहे फक्त. 4 वेळा कार्ड टाकतो 300 रुपयाचा आणि तो सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी एकच सेकंद बोलणार, यस नो उलट तिकडं. आणि विशेष पोरण तो 5-7 तासच चालतो बंद. पहाटी 5 ला चालू केला का 7-7:30 ला बंद. पुन्हा दुपारी कीर्तन संपलं का मधल्या की आपला चालू करायचा, 7 ते 9 कीर्तनाला एक तासभर चालू करायचा, मिटला विषय. आमची परिस्थिती नाही. अरे तुमच्या अंडरपॅन्टला वा झाले तर 10 हजाराचा हँडसेट आहे तुमच्या हातात, आणि अंडरपॅन्टला वा झाला खाजी तुम ठरतो तू. अहो काहींच्या अंडरपॅन्टला वा झाल्यात, काहींना अंडरपॅन्टच नाही, चैन उघडी नातू नाही मोकळा, काही रेंज मधी. अरे किती वाईट दिवस आहे. ए बरं एक सांगा पोरण, जाऊ द्या मोर द्या पोरण, पुन्हा जन्माला यायचंय का? पुन्हा जन्माला यायचंय का? नाही. मग एकदा जन्म मिळालाय मजेत घालवा ना. मी ए दाढी आहे ना, दाढी एकदा करतो आठवड्यातून, ती बी दुकानात करीत नाही, न्हावी घरी बोलवतो आणि पोत्यावर बसून करतो. अगोदर आपण वागतो मग लोकांना सांगतो. तुम्ही जर वन साईड बांगपाडीतून बघला तर कुछिडे झाले तुम्ही, काय ते वन साईड वन साईड बांग केवढा येडेपण आहे मला. अरे मस्त जगा ना. ऐ आपण काय आभार गबार माणसं नाही, किती कमवना. तू लाख करे रखवाले, तू लाख करे रखवाले,
ते एक दिवस खालीच करायचं आहे. मग हे घर कस आहे? जिंदगी जिंदगी एक पाच दहा टक्के तुम्ही माझं ऐकाल का? बस हीच अंकुश भाऊंना श्रद्धांजली. फक्त माझं थोडंफार ऐका, तुम्हाला मला काय वाईट म्हणायचं ते म्हणा. 90% तरुण पोरं इंद्रीकरला शिवाय देत्या का? बा इंद्रीकर दारुड्यानालाही वाईट बोलतो, आम्ही त्याच्या बापाची पेतो का? माझ्या बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का? तुम्ही दारू पिल्यानं माझ्या बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे. मस्त जगा ना. ऐ हे 96 कुळी रक्त आहे. ऐ हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट साठून जगणार रक्त नाही. काय हे काय आभार गाभार रक्त आहे का? कोणत्या तरी लग्नात 90 BHC माई वाडे हो यान राहतो भाड्याच्या घरात. भाड्याच्या घरात राहतो आणि बाईला वाडे हो बोलतो. सुनू तुझं माझ्या वर्षणार त्या बापाचाच नाही तर सुनू तर कसं? अरे इथं नाचा ना बावळट काळ बायका मिळान पुरीनो तुमच्या बापाच्या दारात येणार अशी 2-3 वर्षात रांग लागणार आहे. रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या, फक्त तोर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. रेत रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली काय करता? गार
स्टॅन वाघ म्हणून जगा, कारण हे रक्त कसं आहे ऐका. मेरे देश की धरती गाल गाल पर नाचले नालाय गो तर तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला. प्रेम करायचं का? अरे करा मा कुठे हरि करे Yeah.
अंकुश भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली. चला थोडं पुढं, तुम्ही मला पुढं जायचंच कवा. तुम्ही बाजारला आलात, अंगातली ताकद जपून वापरा. इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो, तुम्ही नाही काळजी करायची. मी रातभर येळ भरकुडाय जाऊ द्या तुम्हाला जागेवाला. एक, अंगातली ताकद जपून वापरा, सीमेवर वापरा. मिलिटरीत गरीबाचेच पोर आहेत, श्रीमंत पाठवायला येणे नाहीत. श्रीमंत फक्त 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला देशावर भाषण करणार. मग काय त्यांचं पोर मिलिटरीत आहे का? नाही. आपलं जर मिलिटरीत मेलं तर मग ते श्रद्धांजली नाही येणार. एक उमदं व्यक्तिमत्व गेलं नाही. नाही नाही नाही, सीमेवर श्रीमंताची पोरं नाहीत. ए मग सीमेवर पोरं कुणाशी आहेत? ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे घासते आणि ज्याचा बाप काबाड कष्ट करतो त्याचाच पोऱ्या देशाचं संरक्षण करतो. ज्याची आई शेतामध्ये शेळ्या वळून लाकडं गोळा करते आणि ज्याचा बाप दुसऱ्याची जमीन वाट्यानं करून पोट भरतो त्याचाच पोरगा मिलिटरीत जातो. श्रीमंताचे मिलिटरी जायला ते येडे नाहीत, गरीबाचे ते. आणि हा देश गरिबांनीच वाचवला आहे. धर्म टिकवला तो गरिबांनी टिकवला, नीती टिकवली ती गरिबांनी टिकवली, संप्रदाय टिकवला तो गरिबांनी टिकवला, आणि तत्व टिकवली ती गरिबांनीच टिकवली. श्रीमंतांच्या घरांनी काय? अरे एकादशी नाही त्यांच्या घरात, स्वमर्थ लांबच राहिला. संध्याकाळी अंडे खाले होतो म्हणतो आज घर एखादच. एक, अंगातली ताकद जपून वापरा. दोन, खिशातला पैसा जपून वापरा, बोगस वापरू नका, कशातही पैसे घालू नका. जितकी लक्ष्मी नम्रतेने टिकवाल तितकी दुप्पट वाढेल. कशातही पैसे, कशातही पैसे. पुरीच्या लग्नाला फटाके 71,000 येड्याचा बाजार. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता यांनी फेटे सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढ नावली तर मुंडके आम्ही. बावळ्याचा बाजार, पैशाला उत आलाय, कुत्र्याला बिस्किट आहेत, बापांना भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडी तिंडा त्या कुत्र्या बरोबर, काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, वारं गेलं तिच्यावर. टॉमीशी बोलते टॉमीशी, तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पपे जायचा फुल टाइम पास होतो. काय वाईट दिवस आले लोकांना. ए कोणी फेटे बांधायचे? स्त्रीला फेटा शोभा देत नाही. तुम्हाला 50% जागा आहे आम्हाला मान्य नाही, मग काही करायचं का? मी एका लग्नाला गेलो महाराज, त्या कार्यालयाचं तोंड इकडं होतं, म्हणजे सगळ्या लोकांची तोंड इकडं होतं. मी मागून आलो, सगळ्या वरडाला फेटे, बाया गडी पुरी आणि अख्खी तुरी दिसायचे खुर्चीवर. इकडं तोंड केल्यामुळं त्यांचे तोंड दिसायचं काही संबंध नाही, नुसते तुरी. आणि मंगलाष्टक सुरू झालती, मी म्हणलं बाबा आपली इज्जत जाईल म्हणून घाई घाई आलो आणि कोपऱ्यातच बसाय गेलो. कोणच्या शेजारी बसावा? ते बाई शेजारी बसलो होते, आरडली ती बाई. काय चाललंय? फक्त पैशाचा नाश आहे. काय म्हणते तुमचं? लग्नांमधले सत्काराचे पैसे बंद करून 2वीच्या 2 गरिबाच्या मुलांची फी भरा. 2वीच्या 2 गरिबाच्या मुलींना वया घेऊन द्या, त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला आशीर्वाद देईल. फेटे बांधून सुरगाले नेण्यात मजा काय? लग्नांमधले फेटे गरीब आणि श्रीमंत कोणालाच द्यायचे नाही, स्पष्ट. हरिपाठाची पुस्तकं वाटा, गरीबाला दान करा. हा, सगळ्या आचार्याच्या हाताखालच्या पोरांना कपडे घ्या. कशा ते पैसे घालायचे? चांगले बसून जेवत होती लोक,
या श्रीमंतांना किडा आला, उभ्यानं जेवण सुरू केलं. काय तू या बापाचं गेलं तर खात होते नको खाय. आणि ते वरहडणं आला, एक ताटली हातात घेत भात एकाला भातच सापडा ना, तो ताटलीच घेऊन घरी गेला. मोरगा म्हणा ताटली. एकाला भात सापडला तो वरण सापडा ना, तेवढ्याने एकानं धक्का लावला तो भातही सांडला. तो म्हणला उडत गेलं लग्न, काय करणार, फक्त पैशाचा नाश. चांगले गोल गुलाबजांबू होते, कोणच्या बापाचं काय गेलं आता गुलाबजांबू कसे झाले लांबकुळे. काय गेलतं का कोणच्या बापाचं, होते ना गोल चांगले, टपटपा खात होते लोक, केले लांबकुळे. गुतला म्हाताऱ्याच्या नाकुळीत मेलं मात. चांगली बुंदीन गुलाबजांबू शेपरेट होते, कोणी झक मारली केले एकत्र. काय नाव दिलं बोरण त्याला, राजा. जोरात बोला राजा. राणी. राजा केवढा, नीट बट करावर. राजा केवढा, एवढा. आणि राणी, डोळा नको दाखवू, पा ते कार्ट ठेवून ते राणी एवढी एवढी. ए नीट सांगा बरोबर, राजा. राजा केवढा, बोट करा नीट, वर करा बोट. राजा एवढा करेक्ट. आणि राणी, हा केवढी. अरे बरोबर आहे, केवढी. नीट पोरण इकडे बोट करा. राजा केवढा, एवढा. आणि राणी, राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटकली का मुका घेऊन गेली. एक अंगातली ताकद जपून वापरा, दोन खिशातला पैसा जपून वापरा, तीन आयुष्यातली वेळ जपून वापरा. महिला मंडळ, घरात पाणी जपून वापरा, घरात वीज जपून वापरा, आणि घरात वाणी जपून वापरा. घरात वाणी जपून वापरा. काही मग नवऱ्याला पाण्यात पाहू नका, त्याच्यामुळे हे पोरांना संस्कार करायचे राहिले बाजूला. मग आपण म्हणतो पोरं बिघडली, पोरं बिघडली. पोरं बिघडत नाही, शिस्त नाही. हे फटकावले काय करते, सरळ बसायला आणले पोरं पटकान, बैठे बैठे सावधान. हा जोरात उत्तर द्या. पोरं पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं घरात, सगळ्यात स्पीड जास्त कोण बोलती रे, मम्मी. करेक्ट. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो, पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण, पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण, मम्मी. आपले भक्त खोटं बोलते नाही. पोरण तुम्ही इंदुरीकर भक्त आहे का नाही. हा ए आणि ए आणि आई बोलायला लागली ना, तिला काय व्याकरण आहे का, काना नाही मात्र नाही. काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू, काय काय सांभाळू. शेळ्या सांभाळू का, बकरं सांभाळू का, कोंबड्या सांभाळू का, भांडे सांभाळू का, तुमची आई सांभाळू का, तुमचा बाप सांभाळू का, तुमची बहीण सांभाळू का, भांडे सांभाळू का, लाटणं सांभाळू का, पळपट सांभाळू, काय काय सांभाळू. तो म्हणला काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. लहान आले पोरं पटकन बैठे बैठे सावधान. आणि जोरात उत्तर द्यायचं. ह्या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा, मोठ्या पोरांनी बोलायचं नाही, भारत. या दोन वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा, सैराट. सैराट मधलं सगळ्यात फोकटचं गाणं, झिंगाट. या दोन चार महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं, बाई सुनू तुझा माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. पुढचा प्रश्न पोरण एकदम जोरात, घाबरायचा. आठवीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे. त्याचा बाप ना आला की का पोरगा, बाप. मग आपल्या घरात एकच माणूस ना आलाय की आपला. ए
पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न पोरण एकदम जोरात. 2.5 तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते, माय मूर्ख आहे का पोरगी? माय म्हणजे आई, करेक्ट. मग आपल्या घरात दोनच माणसं अलकटेत, आणि लोक म्हणताय इंदुरीकर काही बोलू, तुम्ही पागल आहे का? हा सूर्य ना, हा देव. अरे तुम्ही जन्माला आलात तर काय करा? ही साती आली आवडला सारंग